आपण समाजाला जे देत असतो ना तेच आपल्याकडे परत येत असतं बरं का. म्हणजे मला स्वतःला तर असा बरेचदा अनुभव आलेला आहे, कदाचित तुम्हालाही तसा अनुभव आलेला असेल. आणि हेच सांगण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांची एक अतिशय सुंदर कविता आहे. त्या कवितेचा अर्थ काय आहे, आशय काय आहे, तो मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. एक भिकारी होता आणि नेहमीप्रमाणे भीक मागण्यासाठी आपली झोळी घेऊन तो निघाला. पण त्याचा नेहमीचा अनुभव होता की भीक देताना सुद्धा लोक बरंच काही पाहत असतात, म्हणून अगदीच त्या झोळीत काहीच नाही असंही व्हायला नको. म्हणून त्यानं आपल्या त्या छोट्याशा झोपडीतले मुठभर तांदूळ घेतले, त्या झोळीमध्ये टाकले आणि तो पुढे निघाला. आणि काय आश्चर्य, आज मात्र त्याला असं दिसलं की समोरून राजाचा रथ येतोय. जेव्हा त्यानं पुन्हा डोळे विस्फारून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की अरे, हा तर राजा स्वतः आपल्या स्वतःचा रथ हाकतोय आणि तो याच दिशेनं येत आहे. आता मात्र या माणसाला एवढा जबरदस्त आनंद झाला, कारण त्याला माहीत होतं की अगदीच राजाच्या राजवाड्याकडे सुद्धा आपण गेलो होतो बरेचदा भिक्षा मागण्यासाठी, भीक मागण्यासाठी, पण कधीच आपल्याला काही मिळालेलं नव्हतं. पण आज मात्र राजा स्वतःच आपल्या दिशेनं येत आहे. आणि मग या मनुष्याला वाटायला लागलं की आज खरंच आपलं नशीब उघडणार आणि खूप चांगली भीक आपल्याला मिळणार. याच विचारामध्ये असताना या राजाचा रथ त्याच्या जवळच थांबला आणि यानं काही बोलण्याच्या आत राजानं आपल्या जवळची झोळी घेतली स्वतःजवळची आणि ती त्याच्या समोर पसरून असं म्हटलं की मला ज्योतिषानं सांगितलंय आपल्या राज्यावर एक खूप मोठं संकट येणार आहे आणि हे संकट जर टाळायचं असेल तर सकाळी तू स्वतःच निघ आणि जो कोणी पहिला मनुष्य तुला दिसेल त्या मनुष्याकडून तू काहीतरी मागून घे. त्याच्यामुळे माझी ही झोळी मी पुढे करत आहे आणि काही ना काहीतरी या झोळीमध्ये तुम्ही टाका. आता मात्र या मनुष्याचा पूर्ण भ्रमनिरास झाला. म्हणजे राजाकडून आपल्याला काही मिळेल अशी अपेक्षा असताना राजा स्वतः तर देत काहीच नाहीये, उलट मुठभर तांदूळ आपल्या झोळीमध्ये आहे, त्यातलंच काहीतरी याला द्यावं लागणार आहे. या विचारानं तो खूप हताश झाला. पण राजानं पुन्हा एकदा आपली झोळी त्याच्यासमोर पसरवली आणि काहीतरी मला टाक म्हणून सांगितलं, कारण राज्यावरचं संकट टाळणं खूप महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यानं पटवून दिलं. नाईलाजानं या भिकाऱ्यानं स्वतःच्या झोळीमध्ये हात घातला. खरं तर त्यानं अशी मूठ काढल्यासारखा हात काढला खरा, पण या मुठीमध्ये त्यानं फक्त तांदळाचा एकच दाणा ठेवलेला होता. आणि तशीच मूठ त्यानं त्या राजाच्या झोळीमध्ये सोडली आणि राजा त्याच्या वाटेनं निघून गेला, हा मनुष्य आपल्या वाटेनं निघून गेला. दरम्यान दिवसभरामध्ये त्याला थोडीफार भीक मिळाली सुद्धा, पण तरीही त्याला देण्याची कधीच सवय नव्हती ना. त्याच्यामुळे आपला एक का असेना पण तांदळाचा दाणा आपण दुसऱ्या कोणाला तरी दिलेला आहे हे त्याच्या डोक्यात सतत चालतच होतं. आणि जेव्हा अखेरीस तो आपल्या घरी पोहोचला आणि आपल्या बायकोसमोर त्यानं ती सगळी झोळी रिकामी केली, तेव्हा झोळी रिकामी करता करता सुद्धा तो बायकोला तेच सांगत होता की माझा एक दाणा नाईलाजानं मला त्या राजाला द्यावा लागला. आणि तेवढ्यात ते ऐकत असतानाच बायको एकदम आनंदानं ओरडलीच, कारण तिनं काय पाहिलं माहित आहे, या मनुष्यानं जी सगळी भीक आणलेली होती त्याच्यामध्ये एक दाणा सोन्याचा होता. आणि आता मात्र या मनुष्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली होती की माझ्याकडे मुठभर तांदळाचे दाणे होते, ते सगळेच जर मी दिले असते तर आता कदाचित ते सगळेच दाणे सोन्याचे होऊन माझ्या झोळीत परत आले असते. थोडक्यात काय तर आपण समाजाला जे देत असतो ना तेच आपल्याकडे परत येत असतं. म्हणून मी तर ठरवलेलं आहे अगदी फार पूर्वीपासून की समाजाला काय द्यायचं आहे, तर कम्प्लिटली पॉझिटिव्हिटी, चांगले विचार आणि आपले सत्कर्मच आपण समाजासाठी योगदान म्हणून द्यायचे आहेत. तुम्ही काय ठरवलंय, तुम्ही काय देणार आहात, यस मला अवश्य कळवायचं आहे. त्याच्यासाठी खालचा कमेंट बॉक्स तुमच्या सर्वांसाठी ओपन आहेच. थँक्यू सो मच.